बुलेटिनची सुरुवात करूयात एका महत्त्वाच्या बातमीनं. जम्मू काश्मीरमध्ये कार्यरत असलेल्या एका जवानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सीमेवरील सैनिकांसाठी निकृष्ट प्रतीचं जेवण मिळतं. जेवणातील डाळीमध्ये कधी मीठ नसतं तर कधी हळद नसते. मग आम्ही जवानांनी 10 तास ड्युटी करायची तरी कशी, असा सवाल हा जवान विचारतोय. तेज बहादूर असं या जवानाचं नाव असून BSFच्या जवानांची एकंदरीत काय दूरदर्शा आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलंय. आपको बहुत अच्छे लग रहे होंगे, लेकिन हमारी क्या सिचुएशन है, ना ये कोई मीडिया दिखाता है, ना कोई मिनिस्टर सुनता है, कोई भी सरकारें, हमारी हालात वही दरबत्तर हैं. ऐसी हालात हैं, कई बार तो जवान भूखे पेट भी सोना पड़ता है. अभी मैं आपको दिखाता हूँ BSF की, ये देखो दाल, सिर्फ हल्दी नमक और कुछ नहीं इसके स्वाद. 10 घंटा ड्यूटी जवान करने के बाद ये दाल, ना इसमें प्याज है ना लहसुन अदरक में, कंटिन्यू 10 दिन से यही दाल और ये रोटियां. देखिए आप, ये अब आप ही बताइए, यह खाना खा के क्या एक BSF का जवान 10 घंटे ड्यूटी कर सकता है. सभी अधिकारी सब सामान बाजार में बिक्री कर देते और ये खाना खाने के लिए मिलता है. मैं अभी सुबह का आपको नाश्ता दिखाता हूँ. ये जले हुए पराठे सिर्फ और चाय का गिलास और कुछ नहीं, ना अचार ना जाम ना बटर कुछ नहीं. ये है 29 वाहन 29 BN BSF का जवानों का नाश्ता. ये देख तो लिया है तुम्हें, ये दाल देख, वही पेशेंटों वाली कल वाली, ना हल्दी है ना हल्दी हल्दी नमक, बस 2 ही आइटम है भाई और कुछ नहीं. क्या? सिर्फ हल्दी हल्दी दाल में और कुछ नहीं. क्या क्या? ना प्याज ना लहसुन ना, कम से कम जीरे का ही तड़का मार दिया कर गुरु. इसमें? ये दाल में जीरा है क्या? जीरा भी नहीं है, प्याज भी नहीं, लहसुन भी नहीं, कुछ नहीं, कुछ नहीं है बस. वैसे ही मरवाओगे तो ऐसे विंटर काट के आते. यूजल की 20 साल सर्विस हो गई है और इसने भी वॉलंटरी रिटायरमेंट मांगा है, जो इसका 31 जनवरी से सैंक्शन भी हो गया है. अपने 20 इयर्स की सर्विस के दौरान इसकी 4 बैड एंट्रीज हैं, जिसमें इंटॉक्सिकेशन, AWL, अपने सीनियर से लड़ाई, उसका इज्जत ना करना, मार पिटाई. इन सभी चीजों के कारण इसको कोई अभी तक प्रमोशन नहीं मिला है और वो इसकी फ्रस्ट्रेशन का एक कारण हो सकता है. या प्रकरणाची दखल केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंहांनी घेऊन चौकशीचे आदेश दिलेत. BSF जवानाचा व्हिडिओ पाहिला असून संपूर्ण रिपोर्ट मागवलाय आणि योग्य कारवाईचे आदेशही दिले आहेत, अशी माहिती राजनाथ सिंह यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. दरम्यान BSF जवानानं मांडलेल्या व्यथेवर अभिनेता रितेश देशमुखनं ट्विटरवरून आपली प्रतिक्रिया दिली आहे. हा प्रकार धक्कादायक आहे, या विरोधात उभ्या राहिलेल्या जवानाला माझा सलाम, आपले सैनिक आपला अभिमान आहेत, अशी प्रतिक्रिया रितेशनं व्यक्त केली आहे. दरम्यान केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्याची चौकशी राजनाथ साहेबांनी स्वतः आदेश दिलेले आहेत आणि अतिशय गंभीरपणे दखल घेतलेली आहे. त्याच्यामुळे जे कोणी दोषी असेल त्यांना माफीचा प्रश्न येणारच नाही. त्या जवानांनी व्यथा मांडलेली आहे आणि BSFच्या माध्यमातून ही जी व्यथा आहे अतिशय गंभीर आहे आणि याला माफी असणारच नाही, कारण भारत सरकार हे सेन्सिटिव्ह आहे या बाबतीत. आणि ही पहिल्यांदा अशा पद्धतीचं उघड आल्यानंतर राजनाथ साहेबांनी त्याची दखल घेऊन ताबडतोब प्रतिक्रिया दिलेली आहे आणि ती चौकशी सुरू झालेली आहे. हे बघा मिळणारच आहे. आता हा व्हायरल झाल्यानंतर त्याची दखल घेतली गेली तर तो प्रश्नच राहणार नाही. या संदर्भात ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी फोनवरून काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. पहिले थोडीशी आपल्याला बॅकग्राऊंड माहिती द्यायची इच्छा आहे. तुम्ही आता आपले रक्षा राज्यमंत्री सुभाष भामरे साहेबांचं नाव घेतलं आणि त्यांची काहीतरी कॉमेंट घेतली, खरं तर त्यांच्या या विषयाशी काही संबंध नाही. पुन्हा सांगतो, त्यांच्या या विषयाशी काही संबंध नाही. तेही आम्हाला म्हणाले बरोबर आहे, पण संवेदनशीलतेच्या दृष्टीने आम्ही त्यांना विचारत होतो, कारण त्यांचा एक जवान जो सीमेवर लढतोय. हो हो, अहो असं आहे की बॉर्डर सिक्युरिटी फोर्स हे मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सच्या हाताखालती येत नाही.
हे येतं होम मिनिस्ट्रीच्या हाताखालती म्हणजे राजनाथ सिंग यांच्या हाताखालती. तर तुम्ही त्यांना प्रश्न विचारा किंवा त्यांच्या हाताखालची जे गृहराज्यमंत्री असतील त्यांना विचारा. पण त्यांना पण प्रश्न विचारायच्या आधी तुम्ही जे डायरेक्टर जनरल BSF आहे त्यांना विचारायला पाहिजे आणि त्यांच्या हाताखालचे एवढे अधिकारी आहेत या सगळ्यांना विचारायला पाहिजे. या व्हिडिओमध्ये दोन गोष्टी दाखवण्यात आल्या की जेवण चांगलं मिळत नाही आणि ब्रेकफास्ट चांगला नव्हता, बाकीचं जेवण चांगलं नव्हतं. याकरता अर्थातच त्यांचे जे अधिकारी असतील ते त्याकरता जिम्मेदार आहेत. म्हणजे तर जवानाच्या या व्हिडिओवर क्रिकेटर वीरेंद्र सेहवागनेही ट्विट केलंय. आपले सैनिक आणि शेतकऱ्यांची सर्वाधिक काळजी घेणं गरजेचं आहे, त्यांना योग्य अन्न मिळायला हवं. त्यामुळे BSF जवानाचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा असं आवाहन क्रिकेटर वीरेंद्र सेहवागने केलं आहे.